व्यासपीठावर आमंत्रित करतो. सह्याद्री पोद्दार लर्न स्कूल मुरुडचे अध्यक्ष माननीय श्री आदित्य धनंजय पाटील सर यांना. मंचावर उपस्थित माझे आजोबा व्यंकटदादा पाटील, परत आपल्या जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाशदादा निंबाळकर, ते आता निघून गेलेत, त्यांना लग्नाची घाई असल्यामुळे. त्यानंतर माझे मामा बाबा पाटील साहेब, मुरुडचे माजी सरपंच रेडियन शुगरचे चेअरमन दिलीपदादा नाडेसाहेब, लातूर इंटरनॅशनल स्कूलचे प्रिन्सिपल गिरीधर रेड्डी सर, उस्मानाबादचे वास्तुशास्त्रतज्ञ उमेशजी जोशी सर, मुरुडचे उपसरपंच आकाशजी कांसे साहेब, तसेच माझे मामा हिम्मतराव पाटील अकलूजकर. सर्व मान्यवरांचे मी आभार मानतो की आपण वेळात वेळ काढून आलात. तसेच कार्यक्रमाला थोडा सुरुवात होण्यास उशीर झाला, ओमदादांना उशीर झाला. आज बरंच लग्नाची तारीख असल्यामुळे काही गडबडीत होते. पॅरेंट्सलाही त्यांची क्षमा मागतो की आम्ही आज ही तारीख ठेवली, तरी तुम्ही वेळात वेळ काढून आलात, त्याबद्दल धन्यवाद. व समोर उपस्थित सर्व पालकवर्ग, विद्यार्थी व माझे शिक्षक मित्र व नातेवाईक यांचे मनस्वी आभार मानतो मी. आज या आपल्या सह्याद्री पोद्दार पार पडले. एकच सांगू इच्छितो की या मुरुडसाठी इथं शिक्षणाची सोय नव्हती, ते सोय आता आपण केलेली. आणि मला दोन गोष्टी खूप माझ्या जिम्मेदारीचे आहेत. एक म्हणजे पालकांची अपेक्षा खूप आहे माझ्याकडनं, आणि आमचे प्रिन्सिपल पूर्ण स्टाफ यांच्याकडनं खूप म्हणजे खूप अपेक्षा आहे. हे बिल्डिंग झाली हा पार्ट वेगळा आहे, पण इथनं पुढचा खूप टास्क अवघड आहे. तर तेही मी सांगू इच्छितो की तेही पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन, आमचे सर्व स्टाफ करेल आणि प्रिन्सिपल सर करतील. दुसरी गोष्ट, मागे पोद्दार नावाचं खूप मोठा ब्रँड लागलेला आहे, तर त्या नावालाही साजेसं असं त्या नावाची किंमत राहील असं आम्ही काम करू अशी तुम्हाला ग्वाही देतो. आपण सर्वजण, विशेषतः आमचे जबलपूरवरून प्रिन्सिपल आलेत, ज्यांनी आपल्या जागेचं व्हेरीफाय करून त्यांनी अप्रूव्हल दिलं या मुरुडसाठी, त्यांचे खूप आभार मानतो की त्यांनी मुरुडसाठी शाळा सुरुवात करण्यासाठी त्यांनी अप्रूव्हलवरही पाठवलं. तसेच उस्मानाबादच्या प्रिन्सिपल, ज्या की खूप वर्ष लातूरला व्हाईस प्रिन्सिपल आहेत, त्यांचंही आभार. बाकी आमचे पाहुणे साहेब कीर्तिकुमार सर, म्हणजे योगायोग असं झालं की आमची मेंटल स्कूल लातूर होती, म्हणजे आमच्यावरही एक शाळा असते ज्यांचं ऑडिट होतं वर्षांना 3 वेळेस, ते लातूर होती. रेड्डी सरांना खूप लोड व्हायल्यामुळं आमचे हेड ऑफिसने ठरवलं की बाबा दुसऱ्या शाळेंना डिवाईड करून देऊ. तर योगायोग असं झालं की कीर्तिकुमार सर होते रत्नागिरीला मागच्या 3-4 वर्षापासून, पण आपली शाळा सुरुवात व्हायच्या आधीच सर अंबाजोगाईला आले. तेही योगायोग गोष्टी, आणि आपल्या या काम कार्यपद्धतीमध्ये त्यांचाही वाट मोलाचा सहभाग राहील. सर्व मान्यवरांचे पुण्यस्वी एकदा आभार व्यक्त करून मी हे भाषण संपवतो व आपली रजा घेतो. धन्यवाद.